पोलिसांनी चोरांच्या एका अशा गँगला पकडलंय ज्या गँगचा कारनामा ऐकून सगळेच अवाक झालेत. प्रवासात महिलांच्या दागिन्यांवरती डल्ला मारणारी ही गँग कशी चोरी करत होती आणि कशी पकडली गेली यावरचा रिपोर्ट बघूयात. अहमदनगरमधली ही कारवाई प्रवासादरम्यान सोन्याचा दिखावा करणाऱ्यांना अलर्ट करणारी आहे. अहमदनगरच्या श्रीरामपूर पोलिसांनी मुसक्या आवळलेली ही आहे चोरट्यांची गँग. या गँगमध्ये दोन पुरुषांसह एक दोन नव्हे तर तब्बल 7 महिलांचा सहभाग आहे. या टोळीकडनं गुन्ह्यामध्ये वापरलेल्या एका वाहनासह तब्बल लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे. वसंत विश्वनाथ गुंजाळ हा STDepo बीडमध्ये मेकॅनिक आहे. ते आपली हा स्कॉर्पिओ घेऊन या महिलाने येऊन यायचा आणि त्यांच्यामध्ये हा जो होती आसराबाई उर्फ लक्ष्मी आणि सुनीता योगेश जाधव यांची मोडस अशी होती ते घंटण चोरायचे आणि बाकीचे जे लोक आहे ते गर्दी करायचे जेणेकरून हा जो कोणाच्या लक्षात येत नाही आणि ते असा करून वारंवार असं काम करायचे. ही गँग या कारनं बीड जिल्ह्यातनं नगर जिल्ह्यात यायची. बस आगारांमध्ये प्रवासाच्या लगबगीत असलेल्या महिलांना लक्ष्य करायची. अगदी बेमालूमपणे त्यांच्या गळ्यातले दागिने लांबवून पसार व्हायची. श्रीरामपूर बस स्थानकात अशी चोरी या चोरट्यांनी केली. त्यानंतर शोध घेत असताना पोलिसांना या गँगची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे अशोकनगर फाट्यावर पोलिसांनी बिल्डिंग लावून त्यांना कार थांबवायला सांगितली. पण त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. आपण एक टीमचं गठन केला आणि त्यांच्या बारकाईने तपास केला. आपल्याला अशी माहिती भेटली की एक महिंद्रा स्कॉर्पिओ गाडी आहे. त्यांचा नंबर पण आपल्याला भेटला होता. ते स्कॉर्पिओ गाडी वारंवार येत आहे. त्यांच्यामध्ये काही महिला आहे, त्यांचा सहभाग आहे आणि ते महिलाच्या एक जो टोळी आहे ते बस स्थानकावर येतात आणि नंतर ते अशी घटनेला अंजाम देऊन ते परत जातात. त्यांच्यामध्ये आपण एक सापळा वगैरे लावला. या टोळीला जेरबंद करत पोलिसांनी तब्बल 20 तोळ्यांचे दागिने जप्त केलेत. त्यामुळे अहमदनगर मधील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असेल. पण प्रवासादरम्यान मौल्यवान दागिन्यांचा देखावा करत गुन्हेगारांना आकर्षित करण्याचा मोह प्रवाशांनीही टाळायला हवाय. नगरहून प्रशांत शर्मासह रशीद इनामदार, पुढारी न्यूज. पुढची बातमी आहे जालन्यातून. टोल फ्री क्रमांकावरती फोन करून खोटी माहिती देणाऱ्या इसमाला जालना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आणि त्याचा आईसोबत वाद झालेला होता. त्या वादावेळी त्यानं नागरिकांना तत्काळ सुरक्षा मिळावी म्हणून सुरू करण्यात आलेल्या 112 क्रमांकावरती कॉल केला. त्याच्यावरती गोळीबार झाल्याची आणि या गोळीबारामध्ये हाताला गोळी लागल्याची खोटी माहिती त्याने दिली. या माहितीची गंभीर दखल घेत पोलीस त्या ठिकाणी पोहोचले. त्याचा शोध घेतल्यानंतर तो एका दुकानामध्ये निवांत उभा असल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन पोलिसांनी गुन्हा नोंदवला. तळागाळातल्या माणसाने जर डायल 112 फ्री ऑफ कॉस्ट कॉल केला तर तत्काळ पोलीस मदत मिळते. आणि ह्याने कुठलाही गोळीबार झालेला नसताना किंवा त्याला कुठलाही जीव मारण्याचा प्रयत्न झालेला नसताना त्याने आम्हाला खोटी माहिती दिली आणि त्याच्यामुळं आम्ही त्याच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे. आणि ह्या गुन्ह्याचा चौकशी जी आहे पुढील कारवाई ही पोलीस हवालदार पोलीस नाईक JK नावाचे करत आहेत. आता आम्ही त्या आरोपींना ताब्यात घेतलेला आहे.